महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तो सुरू होण्याआधी रेनकोट रंगीबिरंगी छत्र्या प्लास्टिक पत्रे बॅग कव्हर ताडपत्री खरेदी करण्यासाठी शहरामध्ये नागरिकांची लगबग सुरू झाली आहे महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तो सुरू होण्याआधी रेनकोट रंगीबिरंगी छत्र्या प्लास्टिक पत्रे बॅग कव्हर ताडपत्री खरेदी करण्यासाठी शहरामध्ये नागरिकांची लगबग सुरू झाली आहे गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या व्यावसायिकांनी आपली दुकानं गुंडाळली होती मात्र आता कोरोनाचं सावट कमी झाल्याने पुन्हा बाजारपेठा सजल्या आहेत दरम्यान यंदाच्या वर्षी छत्री व वर रेनकोटचे दर हे पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहे येत्या पंधरा जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत तसंच हवामान बदल झाल्याने राज्यात मान्सून कधीही दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोसळणाऱ्या पावसांच्या सरींपासून स्वतःचं तसंच घराचं रक्षण करण्यासाठी उपयोगी असलेली प्लास्टिकची ताडपत्री रेनकोट छत्री यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर हे पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढले आहेत तसंच इंधनाचे दर गगनाला भिडल्याने खर्च वाढला आहे याशिवाय मेटल पॅकिंग पेपर महागल्याने यंदा पावसाळी खरेदीत नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत